वसई विरार मधून आतापर्यंत दोन ट्रेन उत्तर प्रदेशसाठी सोडण्यात आल्यात। आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे वसई विरारचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक, जे सातत्याने उत्तर प्रदेश राजस्थानी आणि जे अडकून पडलेत अशा लोकांची सोय व्हावी म्हणून प्रयत्नशील आहेत। सांगा की किती लोक आहेत वसई विरारमध्ये ज्यांना मूळ गावी जायचं आणि एकूणच तुम्ही कसा पाठपुरावा करताय? वसईतून लाखापेक्षा जास्त लोक की ज्यांना आपल्या मूळ गावी जायचे असं आहेत, त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशातली संख्या सर्वात जास्त आहे। बिहार, राजस्थान, ओरिसा, पश्चिम बंगाल, कर्नाटका इथल्या सर्व राज्यातली लोकं मोठ्या प्रमाणात या इथे आहेत। त्यांना जाण्याची व्यवस्था शासनाने केलेली आहे, केंद्र सरकारने त्यासाठी 85% निधी दिलेला आहे। अशा प्रकारे या ट्रेन जातात। आज राजस्थानला ट्रेन जाणार आहे, परवा दिवशी जोधपूरला गेलेली। आम्ही मागणी केली आहे की जी पश्चिम बंगाललाही ट्रेन सोडा, ओरिसालाही सोडा। आम्ही लोकांना आवाहन करतो की इथे या आणि यादी आम्ही तहसीलदाराकडे देतो आणि ते लोक इथे येतात, त्यांची व्यवस्था आम्ही करतो आणि ते इथून गावाला निघून जातात। लोकांना खरं म्हणजे थोडा त्रास असा होतो की सकाळी 6 वाजल्यापासून लोक लाईन लागतात आणि संध्याकाळी 5, 5:30, 6 ट्रेन वाजता सुटते। मी तहसीलदारांनी माननीय प्रांताधिकाऱ्याला विनंती केली की इथे डॉक्टरांची संख्या वाढवा, कारण एक डॉक्टराला एक माणूस चेक करायला 1 मिनिटाचा अवधी लागतो। असे 1600 लोकांची चेक करायची असेल आणि फक्त 5 डॉक्टर असतील, 7 डॉक्टर असतील, त्यामुळे लोकांना 8-10 तास इथे बसावं लागतं। ते बसावं लागू नये, 4 तासामध्ये सगळं आटपावं, लोकांना चहा पाणी नाश्ता इथे शासनातर्फे जो द्यावा आणि त्यांना ट्रेन बसून गावी जावं यायला यावं या मोठ्या उन्हामध्ये, या तळत्या उन्हामध्ये त्यांना राहू नये। पण मंडपाची व्यवस्था मोठी आणखीन करावी अशी माननीय तहसीलदार साहेबांना आणि प्रांतसाहेबांना विनंती केली आहे। पुढची एक ओरिसासाठी ट्रेन सोडावी अशी आम्ही मागणी केली आहे, त्याची आम्ही नावं गोळा करतो। कलकत्त्यातले आमचे काय बंधू आहेत, ओरिसातले काय बंधू आहेत, गुजरातमध्ये काही लोकं आहेत, अशा लोकांना जाण्यासाठी ट्रेनची व्यवस्था तात्काळ करावी। त्याचप्रमाणे राजस्थानने उद्या एक ट्रेन आणखीन सुटणार आहे, त्या अशा प्रकारे लोकं जातात। काही लोकांना इथून परतही जावं लागतं, कारण ते ज्यांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलं नाही अशा लोकांना इथे आले आहेत, त्यांनाही परत जावं लागतं। त्यांना मी सांगितलं की यांचं इथेच नाव नोंदणी करून घ्या आणि पुढच्या ट्रेनसाठी यांना त्याचं इन्फॉर्म करा की ज्यांना पुढे गावाला जाता येईल। मयुरेश वाघ, न्यूझीलंड, महाराष्ट्र, वसई।